सांगितलं या सरकारमध्ये गोंधळाची परिस्थिती आहे. तिकडी सरकार आहे, तीन इंजिनचं सरकार नाही आहे, तिकडीचं सरकार आहे. एक एकाला ओढतो तो दुसऱ्याला ओढतो आणि महाराष्ट्राची जनता वाऱ्यावर आहे. काल संभाजीनगरमध्ये असेल किंवा नांदेडमध्ये असेल या मृत्यूचं तांडव पाहिलेलं आहे आणि त्याला सरकारचं गांभीर्य आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. हे महाराष्ट्रासाठी एक प्रकारचं दुर्दैव्य आहे. हे कुणी सरकार आहे का हा एक प्रश्न आता जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. महाराष्ट्रातल्या सरकारची जी अस्थिरता पाहता आणि महाराष्ट्रामध्ये आरोग्यसेवा असेल, शैक्षणिक व्यवस्था असेल, राज्यामध्ये जो दुष्काळाची स्थिती आज आहे, कुठं ओला दुष्काळ, कुठं कोरडा दुष्काळ, आणि अशा परिस्थितीत राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये जे काही काल चित्र आपण पाहिलं, सरकार दिल्लीमध्ये आणि काही शिवनेरीमध्ये अशी जी परिस्थिती आहे, या गंभीर प्रश्नाबद्दलची चर्चा आमची आज या ठिकाणी झालेली आहे आणि या सगळ्या घटनेकडे आम्ही लक्ष देऊन प्रथम आम्ही काँग्रेसच्या वतीनं सांगितलेलं आहे. आमच्या पण सगळ्या जागेचा आढावा झालेला आहे. मेरिटच्या आधारावर सगळ्या ठिकाणी चर्चा केली जाईल. ही जागा जिंकून येणारा जो काही उमेदवार असतील त्याच पद्धतीनं त्या पक्षाला दिल्या जातील. कोणाला कमी किंवा कोणाला जास्त हा विचार केला जाणार नाही. भाजपला महाराष्ट्रातून अंतपार करणं हाच महाविकास आघाडीचा आणि ज्या यांचा त्यामध्ये सांगितलं या सरकारमध्ये गोंधळाची परिस्थिती आहे. तिकडी सरकार आहे, तीन इंजिनचं सरकार नाही आहे, तिकडीचं सरकार आहे. एक एकाला ओढतो तो दुसऱ्याला ओढतो आणि महाराष्ट्राची जनता वाऱ्यावर आहे. अशी परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. हे कधी नव्हे, ही परिस्थिती आज महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. या सरकारचा सर्वत्र धिक्कार होते असं चित्र आपण पाहतो. राज्यामध्ये जी काही भयावह आता परिस्थिती आहे, काल संभाजीनगरमध्ये असेल किंवा नांदेडमध्ये असेल या मृत्यूचं तांडव पाहिलेलं आहे आणि त्याला सरकारचं गांभीर्य आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही आणि सरकार कसं वागते आणि हे महाराष्ट्रासाठी एक प्रकारचं दुर्दैव्य आहे. हे कुणी सरकार आहे का हा एक प्रश्न आता जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. निरपराध लोकांचा जीव घेणारं हे सरकार महाराष्ट्रामध्ये आले आणि त्या सरकारच्या बद्दलची स्वाभाविक चिंता विरोधी पक्ष म्हणून आमच्यामध्ये यावी आणि म्हणून आज उद्धव ठाकरे साहेबांना बोलून त्यांच्यावरती चर्चा सरकारमध्ये सगळे बेबनाव चाललेला आहे. हे सरकार नाही, हे मलाईसाठी एकत्रित आलेले हे सगळे लोक आहेत आणि राज्याच्या जनतेच्या कामाचा पैसा लुटणं एवढंच या सरकारमधल्या लोकांचं काम आहे आणि त्यासाठी हे सरकार एकत्रित आहे.